जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पातूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील वनदेव येथे चक्क मातीवर क्रॉकेटीकरण करून देयक लाटण्याचा धक्कादायक प्रकार रविवार रोजी उघडकीस आला आहे. वसंतराव नाईक तांडा बस्ती सुधार योजनेअंतर्गत वनदेव येथे रस्त्याचे क्रॉकेटीकरण कामासाठी शासनाने जवळपास 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि संबंधित विभाग व कंत्राटदारांनी चक्क सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक 17 मार्च रोजी मातीवरच क्रॉकेटीकरण करण्याचा मुहूर्त काढला. मात्र वनदेव येथे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थातुरमातुर सुरू असलेल्या क्रॉकेटीकरण कामाबाबत विरोध केला. संबंधित विभागाच्या अभियंता व कंत्राटदार मिलीभगत रस्त्याचे क्रॉकेटीकरण काढून लाखोचे देयक हडपण्याचा प्रयत्न होत आहे. याकडे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. प्रतिनिधी नासिर शेख पातूर. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.